को आत्ममुक्ती व सुखासाठी ध्यानाची गरज. परमपूज्य परमानंद महाराज ढोणेवाडी येथे आत्ममालिक ध्यानपीठ कुटीचे उद्घाटन व सत्संग सोहळा उत्साहात. आत्ममुक्तीसाठी आज ध्यान व चिंतनाची नितांत गरज आहे. देहातील देहत्व ज्याला प्राप्त झालं तो खरा संत होय. देवत्व जाणणारे संत ढोणेवाडी कारतका परिसरात आहेत. हा परिसर श्रद्धाळू व पवित्र असा आहे. अज्ञानाचे तिमिर जाण्यासाठी आत्म्याला जागे करणे गरजेचे आहे. हृदयामध्ये देवाला पहा, मंदिरात जरूर जा, पण तिथे गेल्यावर आत्म्यांचे नामस्मरण करा, ध्यान करा, ध्यानी बना व आपले जीवन सुखी व समाधानी करा, असे प्रतिपादन परमपूज्य परमानंद महाराज यांनी केले. रायाची अर्थात आत्म्याची ओळख करून देणारा जो मार्ग आहे, जो अभ्यास आहे, जी विधी आहे, जी आत्मपूजा आहे, जे आत्मचिंतन आहे, जे आत्म अन्वेषण आहे, ते आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. जगी थोरला तो देव चोरला से, गुरु अंजनी विन कदा न दिसे. म्हणले तुला डोळे मिळालेले आहेत, परंतु त्यामध्ये जोपर्यंत सद्गुरु कृपेण, सद्गुरूंच्या अनुग्रहानं, सद्गुरूंच्या आज्ञेनं त्या ठिकाणी हे ज्ञानांजन प्राप्त होत नाही. तोपर्यंत म्हटले तुला या मूळ देवाची अर्थात विश्वाच्या देवाची, सकल समस्त सृष्टीच्या सद्गुरूची म्हणजे आत्म्याची ओळख होऊ शकत नाही, हेच भगवान शिवानं देखील सांगितलं. आपण ते निप्पाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथे आत्मा मालिक ध्यानपीठ संकपाळ मळा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठ कुटी उद्घाटन व सत्संग सोहळा कार्यक्रमात शुभवचन केले. यावेळी आत्मा मालिक परमपूज्य जंगलीदास माऊली व सकल संतांचे दिव्य सान्निध्य होते. प्रारंभी जंगलीदास माऊलींच्या हस्ते ध्यानपीठ कुटीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जंगली महाराज, संत सादिक महाराज, संत देवानंद बाबांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी या ध्यानपीठ कुटीसाठी 30 गुंठे जमीन दान दिलेले आदगोंडा संकपाळ यांचा नातू व सव्व श्री सचिन पडदाळे यांच्या मुलाचा नामस्मरण सोहळा जंगलीदास माऊली यांच्या आशीर्वादाने व संत मंडळींच्या साक्षीने पार पडला. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सकाराम नागराळे, बाळासू नागराळे, राजू संकपाळ, रमेश संकपाळ, जनार्दन सासने, संतोष संकपाळ, पंडित संकपाळ यांच्यासह आत्मा मालिक ध्यानपीठ मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी ज्योतिप्रसाद ज्वल्ले, कोकम ठाण ध्यानपीठाचे संगतमत ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व कारतगा ढोणेवाडी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.